नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे रंजित कर अरे आणि माझे पती जोगिंदर सिंग अरे। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की वाघा बिल्डर तर्फे आमची कशी फसवणूक झाली आहे। 2014 मध्ये 41 लाख रुपये 41 लाख आम्ही एका एडिशनल 2 BHK फ्लॅट साठी भरले होते। आज 9 वर्ष झाली आहे, अजूनपर्यंत आम्हाला फ्लॅट तो भेटलाच नाही आहे आणि त्याबद्दल वाघा बिल्डर काही बोलत सुद्धा नाही। आणि 11 लाख आमचे कॉर्पस फंडचे पैसे ते पण दिले नाही। आणि त्यानंतर ऑल्टरनेट अकॉमोडेशनचा रेंट 45,000 दर महिन्याच्या हिशोबाने 17 महिन्याचा आमचा रेंट 7,65,000 आहे, तो सुद्धा दिला नाही अजूनपर्यंत। अशा प्रमाणे 60 लाखचा अमाऊंट आहे जो वाघा बिल्डर घेऊनच बसला आहे, त्याच्याबद्दल बोलायलाही तयार नाही। एवढा मोठा अमाऊंट 60 लाख जर आमच्याकडे असता, असंही पडून राहिलं असता बँकेत, तरीही कंपाऊंड इंटरेस्टच्या माध्यमाने किती वाढलं असता। आणि ह्याचा हा जो फायनान्शियल लॉस आम्हाला झालाय, त्याच्यामुळे माझ्या परिवारावर आणि आमच्यावर कसा दुष्परिणाम झाला आहे ते मी शब्दात व्यक्त सुद्धा करू शकत नाही। तर मित्रांनो, मी आता तुम्हाला सांगते की हा प्रकरण कसा घडला। आम्ही गोरेगाव पश्चिम फिल्मिस्तान स्टुडिओच्या जवळ उन्नत नगर अक्षय कोऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये राहत होतो। 2014 मध्ये वाघा बिल्डरनी आमची सोसायटी रिडेव्हलपमेंट साठी घेतली आणि या रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टचं नाव अनमोल फॉर्च्यून ठेवला। आणि तेव्हा वाघा बिल्डरनी एक ऑफर दिली होती, आमच्या सोसायटीच्या थ्रू ऑफर मिळाली की ज्यांना आपल्या ओरिजिनल फ्लॅटच्या अतिरिक्त एक ऍडिशनल 2 BHK फ्लॅट बुक करायचा असेल तर त्यांनी आपल्या परिवाराच्या कुठल्याही दुसऱ्या सदस्याच्या नावावर बुकिंग करू शकता। त्यासाठी आम्हाला 41 लाख रुपये भरायचे होते। तर 2014 मध्ये आम्ही 41 लाख रुपये ऍडिशनल 2 BHK साठी भरलेले आहेत आणि ही ऑफर आम्हाला आमच्या सोसायटीच्या थ्रू मिळाली होती। म्हणून आमचे सोसायटीचे सेक्रेटरी आणि एक सोसायटीचे दुसरे मेंबर दोघे आमच्या घरी आले आणि आम्हाला कन्व्हिन्स केला ऑफर बद्दल। आणि ते बोलले की ऑफर चांगली आहे, 2 BHK फ्लॅट विथ कार पार्किंग अँड स्टॅम्प ड्युटी अँड रजिस्ट्रेशन, त्याच्यासाठी तुम्हाला फक्त 41 लाख रुपये भरायचे आहेत। आणि त्यांनी कन्व्हिन्स केला की ऑफर चांगली आहे म्हणून तुम्ही घ्या। पण हे सगळं कॉन्फिडेन्शियल मॅटर आहे असं बोलले ते आणि आम्हाला पण जरा संशय आला। पण वारंवार त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही बसलोय, तुम्ही काळजी करू नका। आणि वाघा बिल्डरचा पण तेव्हा खूप नाव होता, आम्हाला कधीच असं वाटलं नव्हतं की असं काहीतरी घडेल आणि असं काहीतरी त्यांचा विचार काय माहित नाही। आणि आम्ही पण विश्वास केला त्यांच्यावर, भरोसा झाला आणि त्यासाठी मग आम्ही 41 लाखाचा चेक आमच्या सेक्रेटरी साहेबांना दिला। तर पहिले ते त्यासाठी पण आधी ते बोलले की तुम्ही 41 लाखाचा चेक वाघा रिअल्टी प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने द्या। आणि नंतर थोड्या दिवसांनी त्या चेक परत देऊन दुसरा चेक मागितला, ते बोलले आता दुसरा चेक तुम्ही विजय असोसिएट्स वाघाच्या नावावर द्या। तर तसंच आम्ही मग दुसरा चेक 41 लाखाचा विजय असोसिएट्स वाघाच्या नावावर दिला। आमची एका ऍडिशनल 2 BHK फ्लॅटची रिक्वायरमेंट पण होती आणि वाघा बिल्डरचा नाव पण खूप होता आणि आम्हाला कधी पण असं वाटलं नव्हतं की असं काहीतरी आमच्यासाठी घडेल म्हणून, आमच्या बरोबर असं काहीतरी घडेल म्हणून आम्ही 41 लाखाचा चेक आमच्या सेक्रेटरी साहेबांना हँड ओव्हर केला। आणि ते चेक मिस्टर विजी पारी, जे अनमोल फॉर्च्यूनचे
चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत आणि वाधवा रियल्टीचे को डायरेक्टर आहेत, त्यांच्या थ्रू वाधवा बिल्डरकडे पोहोचला. हा चेक 31 जुलै 2014 मध्ये विजय असोसिएट्स वाधवाच्या नावाने क्लिअर झालेला आहे. आणि चेक क्लिअर झाल्यानंतर वाधवा बिल्डरच्या ऑफिस कडून फोन पण आम्हाला आला की तुम्हाला हा ऍडिशनल फ्लॅट कोणाच्या नावावर बुक करायचा आहे, कारण ही ऑफर आम्हाला उन्नत नगर सोसायटीच्या थ्रू मिळालेली. म्हणून दरवेळी जेव्हा वाघा बिल्डर आणि आमची उन्नत नगर अक्षय कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या मीटिंग्स व्हायच्या, तेव्हा हा मुद्दा आमची सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीतर्फे दरवेळी हा मुद्दा त्यांच्या समोर ठेवला आहे. आणि दरवेळी त्यांनी कमिट पण केलं आहे की ज्यांचे पैसे आले आहे त्यांना त्यांची कमिटमेंट आम्ही पूरी करू. आणि अशा प्रकारे जेव्हा हा प्रोजेक्ट पूरा झाला तेव्हा वाघा बिल्डरने दोन मेंबरसाठी दोन फ्लॅट, दोन 2 BHKचे फ्लॅट अनमोल फॉर्च्यूनच्या ई विंग मध्ये लोएस्ट फ्लोअरवर रिझर्व ठेवले होते. पण जेव्हा वाघा बिल्डरला ओसी मिळाली त्यानंतर त्याने ते दोन्ही फ्लॅट सुद्धा कोणाला दुसऱ्याला विकून टाकले. आणि हा एवढा मोठा धक्का बसला आम्हाला की असा विश्वासघात आमच्या बरोबर होईल हे आम्ही कधीच विचार केला नव्हता. आणि त्यानंतर लॉकडाऊनचा काळ सुरू झाला, त्यावेळी वाघा बिल्डर आणि आमची सोसायटीचे समोरसमोर मीटिंग न झाल्यामुळे मग ते जे सोसायटीचे जे मुद्दे राहिलेले डिस्कस करायचे, तर त्यांनी 8 मार्च 2021 सोसायटीतर्फे एक ईमेल पाठवला वाघा बिल्डरला. आणि त्यात त्यांनी सगळे मुद्दे जे ठेवले, जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे होते ते 12 मुद्दे ठेवले. ते 12 मुद्द्यामध्ये 12वा मुद्दा जो आहे तो आमच्या ऍडिशनल 2 BHKचे फ्लॅटच्या रजिस्ट्रेशन बारे आहे. आणि त्याचं उत्तर वाघा बिल्डरतर्फे 15 मार्च 2021 आलाय. तर त्यात त्यांनी कसं उत्तर दिलाय, ते म्हणाले की ऍडिशनल फ्लॅटचा सोसायटीशी काही घेणं देणं नाहीये, म्हणून इंडिव्हिज्युअल पार्टीजनी वाघा बिल्डरचं हेड ऑफिस BKC मध्ये येऊन भेटायचं आणि हा मुद्दा सॉल्व्ह करायचं. आणि असं झाल्यानंतर मग सोसायटी पण फ्री झाली. ते आम्हाला म्हणाले आता आमचं काय घेणं देणं नाहीये, तुम्ही स्ट्रेट वाधवाच्या ऑफिसमध्ये जा. आणि मग आमची धावपळ सुरू झाली. अशा प्रकारे मग आम्ही 4-5 मीटिंग्स वाधवा बिल्डरचे हेड ऑफिस BKC मध्ये केल्या. आणि प्रत्येक वेळी एक मीटिंग साठी पण आम्हाला किती वेळा फोन करून त्यांच्याकडनं टाइम घ्यावं लागायचं. अशा प्रकारे आम्ही 4-5 मीटिंग्स केल्या आणि दरवेळी त्यांचे अप्पर मॅनेजमेंटचे एम्प्लॉईज काय ना काय नवीन बहाना लावून आम्हाला टाळायचं सुरुवात केली. त्याने पहिल्यांदा ते बोलले की तुमचे फंड्स आले पण कशासाठी आले हे आम्हाला माहीत नाही. आणि दुसऱ्यांदा बोलले की आमचं जुना स्टाफ आता नाहीये, बदल झालाय आणि आता नवीन स्टाफ आलाय, तर आम्ही आता नवीन आम्हाला माहीत नाही. तर आता म्हणजे हा कसा प्रश्न आहे की जर तुमचा स्टाफ बदलतो तर तुमचे रेकॉर्ड्स कुठे जातात, ते मेंटेन होत नाही. आणि नंतर असे पण बोलले की आम्ही तुमचा रेकॉर्ड गोडाऊन मध्ये शोधतोय, तर आम्हाला 2 आठवड्याचा टाइम द्या तुम्ही, आम्ही तुम्हाला स्वतः तुमच्या उन्नत नगर सोसायटीमध्ये येऊन भेटू. आज काही पत्ता नाही त्यांचं, काही झालं नाही, त्यांचा काही प्रतिसाद आम्हाला मिळालेला नाहीये. फक्त त्यांनी आम्हाला इकडे तिकडे धावायला लावलं. त्यानंतर आम्ही 3-4 मीटिंग्स अनमोल फॉर्च्यूनचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर VG पारिख, त्यांचं ऑफिस कांदिवलीमध्ये आहे, त्यांच्याशी 3-4 मीटिंग्स केल्या, कारण ही डील फायनल त्यांच्या थ्रू झालेली. तर ते पण बोलले आणि खरोखर त्यांच्याकडे रेकॉर्ड सगळे आहेत,
पण कोणी आम्हाला द्यायला तयार नाही. तर ते बोलले तुम्ही आमच्याकडे येऊ नका, तुमचा रेकॉर्ड आम्ही सोसायटीमध्ये पण पाठवून दिला आहे आणि बाकी सगळे डिटेल ह्यांच्या वाजा बिल्डरकडे पण पाठवले आहेत, असं म्हणून त्यांनी पण आम्हाला टाळून दिला. आणि सोसायटी तर आधीच त्यांना माहित आहे आता की बिल्डरने असं उत्तर दिलंय, तर अशा प्रकारे मग बिल्डर पण नाही ऐकत आणि हे त्यांचे को डायरेक्टर ते पण नाही आणि आमची सोसायटी पण नाही, कोणाकडून आम्हाला योग्य प्रतिसाद मिळालेला नाही आहे. आणि वाघा बिल्डरची अपर मॅनेजमेंटचे एम्प्लॉईजने नवीन नवीन बहाने लावून जो आम्हाला परेशान केला, इकडे तिकडे धावायला लावलं, आणि त्यांना तरी काय म्हणायचं, ते आपली जबाबदारी चांगली संपूर्ण त्यांनी निभावली. कारण ते आपण म्हणतो ना की ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, तर त्यांनी चांगलंच आपलं काम केलं. जसं त्यांना वरून ऑर्डर मिळाले होते तसे त्यांनी आमच्या चांगलाच वेळ फुकट घालवला. त्यांना माहित होत की कशा प्रकारे वरिष्ठ नागरिकांच्या भावनांशी खेळायचं आणि साध्या सुध्या माणसाची वाट कशी लावायची. आमची बँक स्टेटमेंट आणि सर्टिफिकेट क्लिअरली मेन्शन करत आहे की 31 जुलै 2014 मध्ये विजय असोसिएट्स वाघाच्या नावाने 41 लाखाचा ट्रान्झॅक्शन झालेला आहे. तर ही लोक दरवर्षी आपले अकाउंट फाईल करतात, तर आमचा 41 लाखचा अकाउंट कसं फाईल झालं नाही, हे कसं शक्य आहे? आता एवढे मोठे मोठे प्रोजेक्ट त्यांचे चालतात, बिना अकाउंटिंगचे चालतात. आणि जेव्हा आम्ही हक्क मागायला गेलो तर आम्हाला विचारतात की 41 लाखचा अमाऊंट तर आलाय पण ह्याचा पर्पज काय आहे, आता काय सांगायचं यांना? आज 9 वर्षापासून एवढा मोठा अमाऊंट तुम्ही घेऊन बसलात आणि चांगला वापर करण्यात येत आहे, तर तुम्हाला तेव्हा लक्षात आलं नाही याचा पर्पज काय आहे? कसं तुम्ही पर्पज नाही, तुम्हाला माहित नाही की, आणि वापरून झालं आता तुम्हाला माहित पडलं की काय पर्पज विचारता तुम्ही आम्हाला? ह्यांची काय खोटेपणाची काय हद्द आहे का? आता मीच यांना प्रश्न विचारते की हा आता 1-2 हजाराचा अमाऊंट नाही आहे जो तुमच्या अकाउंटमध्ये नाही आला, हा एवढा मोठा अमाऊंट आहे, तर तुम्ही कुठल्या बेसवर ऍक्सेप्ट केला मला ते आधी सांगा की ऍक्सेप्ट केला कुठल्या बेसवर, तेच मला उत्तर द्या तुम्ही. आणि ज्या ईमेलमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे ते ईमेल सोसायटीने वाघा बिल्डरला पाठवला आहे, मी तर नाही पाठवला. तर त्याच्यात त्यांनी क्लिअरली ऍडिशनल 2 BHKचा मुद्दा मेन्शन केलेला आहे, मग ह्यांना ते कसं समजत नाही? आणि त्याचं उत्तर देखील वाघा बिल्डरने दिलेलं आहे. मी म्हणते मी कशाला त्याचं उत्तर द्यायला हवं त्यांना, त्यांनी स्वतः जाऊन सोसायटीमध्ये विचारायला पाहिजे. जर हा मुद्दा त्यांनी घातलाय सोसायटीने, त्याचा अर्थ असा आहे की त्या पॉइंटचा काहीतरी बेस तर असेल, आधार असेल, म्हणून सोसायटीने हा मुद्दा ईमेलमध्ये घातलेला आहे. मग आणखीन काय त्यांना प्रूफ पाहिजे? आणि सोसायटीने हा मुद्दा जो घेतला आहे त्याचा कारण असा आहे की आमचा मॅटर अगदी जेन्युइन आहे. आणि वाघा बिल्डर आणि त्यांचे को डायरेक्टर आणि आमची सोसायटी कोणाकडूनही आम्हाला योग्य प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून शेवटी कंटाळून आम्ही यांना एक वाघा बिल्डरला एक लीगल नोटीस सुद्धा पाठवला.
आणि त्याचा त्याने होल्डिंग रिप्लाय दिला, अजून टाइम मागितला आणि ते पण एक वर्ष होऊन गेला. तर मित्रांनो, तुमच्या लक्षात आता आलं असेल की कशाप्रमाणे वाधवा बिल्डरनी आमची फसवणूक केली, आमच्याबरोबर धोका केला, कसा ह्याचा दुष्परिणाम आमच्यावर आणि आमच्या परिवारावर झालाय, आमची तब्येतीवर ह्याचा परिणाम झालाय, आणि ह्याची जाणीव देखील वाधवा बिल्डरला नाही आहे. त्यांचं असं आहे ना की अपना काम बनता तो भाड में गई जनता, दुसऱ्याचं काय होतं ते होऊ द्या, आपलं तर चांगलं तुमचं होतंय ना. आणि वाधवा बिल्डरचे एवढे मोठे मोठे लाखो करोडोचे प्रोजेक्ट तयार झाले, तर आमचा 2 BHK का एक छोटासा हा काय खूप मोठी गोष्ट आहे त्यांच्यासाठी? म्हणजे असं करणं काय त्यांना शोभा देतं? तर मी आज पण अशी बोलते की जर वाधवा बिल्डर पर्यंत माझा आवाज पोहोचत असेल तर त्यांनी लक्ष द्या आणि ह्या मुद्द्यावर विचार करा आणि आम्हाला न्याय द्या. आणि आम्ही आपला हक्क मागतोय, ह्याच्यात आमचं काय चुकलं? आम्ही वाधवा बिल्डर भरोसा केला हे आमचं चुकलं का? आम्ही वरिष्ठ नागरिक हो, हे आमची गलती आहे? काय झालं? आपला हक्क मागणं काही चुकीचं नाही आहे. आणि जर त्यांना वाधवा बिल्डरला असं वाटत असेल की आम्ही मोठी कंपनी आहोत आणि हे वरिष्ठ नागरिक आमचं काय करणार, तर त्यांचा हा विचार एकदम चुकीचा आहे. मी त्यांना एक गोष्ट सांगते, हे कधी विसरू नका, तुम्ही कितीही मोठे असलात, कितीही श्रीमंत असलात, तरी पण प्रत्येक मोठ्या माणसाच्या वर एखादी मोठी ताकद असते, हे कधी विसरू नका तुम्ही. तर मित्रांनो, ह्या चॅनलच्या माध्यमाने मी तुम्हाला सावध करत आहे. आता तुम्हाला एवढा अंदाज आता झालाच असेल की वाधवा बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे आम्हाला कसा त्रास झाला आहे. तर तुम्ही आता वाधवा बिल्डरचे इतके मोठे मोठे प्रोजेक्ट तयार झाले आहेत, तिथे बुकिंग पण सुरू आहे, विचार करून आपले पाऊल उचला. कारण जसा धोका आमच्याशी झालाय दुसऱ्या कोणाशी होऊ नये म्हणून हा व्हिडिओ आम्ही तुमच्या समोर आणला आहे. तर मित्रांनो, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आम्ही असले व्हिडिओज अपलोड करत राहणार. वाघा बिल्डरचे ह्या प्रोजेक्टच्या आणखीन खूप साऱ्या मॅल प्रॅक्टिसेस आहेत, ते आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये हायलाइट करू. आमची विनम्र विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, आम्हाला न्याय मिळवण्यात सहकार्य द्या. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय जवान, जय किसान.